तर खूप सोपी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशी तयार करायची आवळा कँडी. तर एक नंबर झालेली आहे, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करा. नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, मी आज आवळा कँडी बनवणार आहे आणि अशी मस्त ताजी ताजी आवळा मी बाजारामधून घेऊन आलेली आहे. बघा, 1 किलो आवळा घेतलेला आहे मी. आता आपण आज आवळा कँडी करूया. तर चला मग. तर बघा, मी इकडे गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. मी 3 ग्लास पाणी ठेवलेलं होतं. आता आपण याच्यावर गाळणी ठेवायची. आता मी याच्यामध्ये आवळा असे ठेवून घेते पूर्ण, आणि आपल्याला याच्यात वाफ द्यायची. आता वाफ छान असे शिजवून घेऊ आपण मस्त. कोणी कोणी पाण्यामध्ये पण शिजवतं, पण मी वाफेत करणार आहे. आवळा कँडी खूप छान लागते ही आवळा कँडी. मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर खूप महाग भेटते, तर आपण घरच्या घरी करू आज. आता मी पूर्ण अशा चाळणीमध्ये एकसारख्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत आवळा. आता आपण या आवळ्यावरती आता झाकण ठेवू आणि आता वाफेमध्ये मस्त छान शिजवून घेऊ. तर चला मग आता बघू आपण. तर बघू शकता तुम्ही छान आवळा शिजलेला आहेत मस्त. तर बघा, मी तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक एक अशा मोकळ्या करायच्या आपल्याला. आता मी थंड होऊ देते अगोदर. तर बघा, मी आता इथं 10 ते 15 मिनटं अगोदर थंड करून घेते, नंतर बघू आता आपण. तर चला मग आता आपण आवळ्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊ. आवळा छान थंड झालेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने आवळा आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायचं आहे, आणि ही जी बी आहे हे फेकून द्यायची. आता हे पूर्ण आवळ्यामधून मी अशाच प्रकारे बिया काढून घेणार आहे. फक्त 10 मिनटं लागलेत आपल्याला आवळा शिजायला. वाफे तर छान झाल्या मस्त. तर बघा, मी अशा प्रकारे सगळे बिया काढून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही छान अशा मोकळे झालेल्या आहेत आवळा मस्त. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मोकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत, आणि त्याच्यातली जी बी होती ती पूर्ण आपण काढून घेतलेली आहे. आता मी इथं 1 किलो आवळा घेतलेला होता, तर 1 किलो आवळ्यामध्ये मी 1/4 किलो साखर घेतलेली, म्हणजे 1 किलोला मी कमी घेतलेली साखर. तर आता या साखरमध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही कमी घाला साखर, आणि जास्त जर गोड लागत असेल तर 1/4 किलो बरोबर माप आहे 1 किलोला. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे 3 दिवस असं साखरमध्येच मिक्स ठेवणार आहोत. 3 दिवसात असंच मिक्स राहू द्यायचं आहे साखरमध्येच, आणि छान असं मोरू द्यायचं आहे याला साखरमध्येच. तिसऱ्या दिवशी आता आपण त्याला काढायचं आहे. तर बघा, चला आता आपण बघू आवळ्या कँडी कशी झाली ते. तर बघू शकता तुम्ही खूप पाणी सुकलेलं आहे,
आणि मी हे साखर मिक्स करून 3 दिवस असं झाकून ठेवलेलं होतं। तर आता बघू आपण, साखर पूर्ण विरघळलेली आहे, बघू शकता तुम्ही पूर्ण अशी मिक्स झालेली आहे। आता आपण हे आवळा आणि पाणी असं वेगवेगळं करून घेऊ। तर बघा इथं मी एक चाळणी घेतलेली आहे आणि खाली कढई, याच्यामध्ये पाणी वेगळं करायचं आहे आणि आवळा वेगळी करून घ्यायची। आता बघू शकता तुम्ही बिलकुल साखर नाही राहील त्याच्यामध्ये, 3 दिवस ठेवल्यामुळे पूर्ण साखर मिक्स झालेली आहे। आता 5 मिनटं आपण आता असं पाणी निचरायला ठेवून घेऊ। आता मी या भांड्यामध्ये वेगळं ठेवून घेते पाणी निचरायला। तर बघू शकता मी हे पाणी किती निघालेलं आहे, हे पूर्ण साखरेचं पाणी आहे, गोड पाणी। हे आपण आवळा ज्यूस म्हणजे जो आपण सकाळी 1-1 चम्मच घेऊ शकतो, तुम्ही हे पाणी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। हे पाणी कमीत कमी 15 ते 20 दिवस असं बाटलीमध्ये भरून ठेवा फ्रीजमध्ये, आणि रोज सकाळी 1-1 चम्मच घेतलं तरी चालेल। तर आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि आता आवळा कँडी हे पाणी निथरण्यासाठी 5 मिनटात आयला असं जर द्यायचं आहे। तर बघा 5 मिनटं झालेले, छान पाणी असं वेगळं झालेलं आहे। आता मी इकडे एक ताट घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या ताटामध्ये 1-1 करून असे लावून घेऊ। अशा मोकळ्या पद्धतीत ठेवायचे आहेत, ते एकमेकांना चिटकणार नाही आणि पटकन सुकतील। अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण लावून घ्यायचे आहेत। तर मी आता या पाण्यामधून काढून आता अशा ताटामध्ये 1-1 करून अशा लावून घेतल्या। 1-1 लावण्याचं कारण म्हणजे उन्हात किंवा घरात जरी आपण असे सुकवायला ठेवल्या तरी पटकन सुकतील, आणि हे 3 दिवस तरी साखरच्या पाकामध्ये ठेवावं लागत तेव्हाच त्या मुरतात चांगल्या। तर आता 3 दिवस नंतर मी आता हे आता उन्हात ठेवणार आहे कवळ्या उन्हामध्ये, आणि हे आता याला 2 दिवस लागतील। अजून 2 दिवसानंतर आपली आवळा कँडी तयार होऊन जाईल। बघू शकता तुम्ही आपली आवळा कँडी तयार झाली आहे मस्त, बघा एकदम कडक झालेली मस्त। सोपी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशी तयार करायची आवळा कँडी, तर 1 नंबर झालेली आहे। तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करा, मार्केटमधून आणण्यापेक्षा घरीच तयार करा। आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।